जिल्ह्यातील रामटेक तालुक्यातील रामटेक बसस्थानकात राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसच्या तुटवड्याचा फटका शालेय विद्यार्थ्यांना बसत असल्याने जिल्हा परिषद सदस्य सतीश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली एका शिष्टमंडळाने रामटेक आगार प्रमुखाची भेट घेऊन तेथे बस फेऱ्या वाढवण्याची मागणी केली आहे. रामटेक तहसील हा ग्रामीण व आदिवासी बहुल भाग म्हणून ओळखला जातो. रामटेक तालुक्यातील दुर्गम भागातील शालेय विद्यार्थी रामटेक येथे शिक्षण घेण्यासाठी येतात, तर रामटेक बस डेपोने ग्रामीण भागात व नागपुरात बसेसच्या फेऱ्या कमी दिल्या आहेत. ग्रामपंचायत चिवडा हमालपुरीच्या सरपंच व उपसरपंचासह स्थानिक नागरिकांनी ग्रामीण भागातील तसेच नागपुरातील बस फेऱ्या वाढविण्याबाबत निवेदन दिले आहे. चिचाळा गावामध्ये आपल्या रामटेक बसस्टॉप यांना आम्ही आगार प्रमुखांना निवेदन दिलं की आपल्या महामंडळाची जे विद्यार्थ्यांना घेऊन येण्यासाठी जे बस चालतात चिचाळा मार्ग काचुरवाई संग्रामपूर खोडगाव अशा पद्धतीने आपल्या विद्यार्थ्यांसाठी बस चालते, परंतु आपल्या या विद्यार्थ्यांना खोडगाववरून परत येताना काचुरवाई खोडगाव आणि संग्रामपूर इथे प्रवासी आणि विद्यार्थी मिळून पूर्ण बस खचोखच बस भरून येत असते आणि या आल्यानंतर चिचाळा गावामध्ये बस आल्यानंतर आपल्या चिचाळातील कमीत कमी 100 विद्यार्थी तसेच्या तसंच राहून जातात आणि त्यांना बसमध्ये राहायला जागा मिळत नाही. म्हणून काल आम्ही सतीशजी डोंगरे जिल्हा परिषद सदस्य यांना पकडून आगार प्रमुखाला आम्ही निवेदन दिलं की साहेब आम्हाला आमच्या विद्यार्थ्यांना एक सेपरेट बस द्या किंवा तुम्ही 2 बस चालवा, कारण एवढ्या विद्यार्थ्यांसाठी एक बस पुरत नाही, म्हणून आम्ही आगार प्रमाणे दिलं. मी हातुळीला राहतो. मी जेव्हा ITI जायचे प्रयत्न करतो तेव्हा बस टायमावर येत नाही आणि बसामध्ये जागा पुरी कचाकच भरली राहते. त्या बसमध्ये आम्हाला जायची संधीच मिळत नाही, तरी पण आम्हाला बस उपलब्ध करून द्यावी.